भिवंडी महानगर पालिका चुनाव को लेकर भिवंडी शहर में सभी राजनीतिक पार्टियों की सरगर्मियां तेज हो गई है। हर पार्टी अपना वर्चस्व भिवंडी महानगर पालिका पर कायम रखना चाहती है, जिसके चलते आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के आमदार और महाराष्ट्र के गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड का भिवंडी शहर के कई इलाकों में कार्यक्रम आयोजित किया गया था। गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड भिवंडी बाईपास पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और भिवंडी शहर के नव निर्वाचित अध्यक्ष एवं गुड्डू के सैकड़ों समर्थकों ने स्वागत किया, जिसके बाद गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड भिवंडी महानगर पालिका में पालिका के अधिकारियों से चर्चा की। शहर के विकास को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं में जोश और उत्साह देखते ही बन रहा था। देर रात तक गृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड भिवंडी में थे, उसके बाद वह वापस थाने की तरफ रवाना हो गए। EWS ची एक स्कीम आहे, ती जवळजवळ 25 एकरवर 27 एकरवर ती आहे, पण ती बंद पडली आहे। मी त्यांना सांगितलं की म्हाडा बरोबर या, म्हाडा पूर्ण ताकद लावेल आणि या शहराला 20,000 घरांची एक स्कीम बांधून देईल, म्हणजे ती अर्थात फुकटात मिळणार नाही, त्याला LIGची जी किंमत असेल ती भरावी लागेल, पण या शहराला 20,000 घरं उपलब्ध करून देण्याचं शब्द मी म्हाडातर्फे देतो, कारण का ते माझं डिपार्टमेंट आहे आणि माझ्या डिपार्टमेंटच्या वतीने एखादा शब्द देणं, एखाद्या शहराची सुधारणा करण्यासाठी मदत करणं माझं कर्तव्य आहे। महानगरपालिकेने त्यांच्या हातात असलेली जागा जर आम्हाला दिली म्हाडाला, तर म्हाडा आपल्या खर्चाने इथे इमारत बांधेल आणि नंतर त्याच्यातनं विक्रीतनं येणारा जो काही फायदा असेल तो महानगरपालिकेला थोडा देऊन थोडा स्वतःकडे ठेवेल। नाही, दुसरी गोष्ट, आज एक दुर्घटना घडली भिवंडीमध्ये आणि तर शासनातर्फे शासनाची जी पॉलिसी आहे त्या मृत इस्माला 5 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपये शासन देणार आहे, त्याची मी फक्त घोषणा करतो, म्हणजे तुम्ही त्यांच्या घरापर्यंत ही बातमी पोहोचवा। एक्सप्रेस न्यूज हिंदी पर व्हिडिओ देखने के लिए करें लाइक, शेअर और सबस्क्राइब, बेल आयकॉन दबाना ना भूलें।